आणि तसंच माणूस म्हणून मी त्याचंच जगणार आहे का? चला तर प्रस्थान उर्फ एक्झिट हे नाटक मकरंद साठे यांनी लिहिलेलं नाटक आहे आणि त्यांनी हे मला बसवशील का असं विचारलं. हे जस्ट कोविडची पहिली वेव जेव्हा ओसरत होती तेव्हा त्यांनी हे लिहिलेलं नाटक आहे आणि त्यामुळे कोविड झाल्यानंतर हे नाटक माझ्याकडे आलं तेव्हा मला एक मुख्य गोष्ट अशी जाणवली की तेव्हा सगळ्यांना जी निरर्थकता जाणवली, मृत्यू जो इतका जवळून बघायला मिळाला आणि एकटेपणा जाणवला, तो कोविड संपल्यानंतर ते जे आपल्याला जाणवलं होतं ते सगळं विसरून काहीच घडलं नाही असं लोक परत जगायला लागली. आणि एस्पेशली मी मध्ये काही घडलंच नाही असंच परत जगायला लागलो. तर या नाटकांनी मला त्याच्यावरती रिफ्लेक्ट करायची संधी मला मिळाली की आपण जो एकटेपणा अनुभवला, आपल्याला जे निरर्थक वाटायला लागलं, मृत्यूचं तांडव चालू होतं आजूबाजूला, तर या सगळ्याचा अर्थ काय, आपल्या जगण्याचा नक्की अर्थ काय हे शोधत असताना जी घालमेल होते ती मला या नाटकाच्या निमित्ताने अनुभवायला मिळाली. आणि त्यामुळे एकाच बाजूला हे नाटक हे आपल्या जगण्याला अर्थ आहे का याबद्दल सुद्धा बोलतं आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला जे आपण सगळे प्रश्न रोजच्या आयुष्यामध्ये ज्याच्यातून सगळ्यांना जायचं आहे, म्हणजे एकटेपणा, निरर्थकता, मृत्यू, म्हातारपण, या सगळ्यांना सगळ्यांना जायचं आहे अशा एका प्रश्नांना भिडणारं हे नाटक आहे. इतकं चांगलं गाणं ऐकताना हार्ट अटॅक येऊन मृत्यू आला तर किती छान होईल. डाव्या विचारसरणीला ओढलेलं पण पॉप्युलर गाणं, सोवियत रशियामध्ये सुद्धा खूप फेमस होतं बरं का हे गाणं. हे नाटक विविध पातळ्यांवर खूप चॅलेंजिंग आहे आमच्यासाठी. मी आणि गजानन परांजपे हे दोघं आम्ही नट आहोत याच्यामध्ये, महत्त्वाच्या भूमिका आमच्या, आणि तुषार टेंगले ह्यांची स्क्रीनवरची भूमिका आहे. पण तिन्ही भयंकर महत्त्वाच्या भूमिका आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं माझ्या दृष्टीने आहे की आमचं संबंध टीम, म्हणजे आमची बॅक सांभाळणारी टीम, लायटिंग टीम, म्युझिक टीम, आणि आमच्याकडे जे स्क्रीनवर खूप गोष्टी काय काय घडत असतात त्याचं कोऑर्डिनेशन करणारी टीम, ही सगळी अतिशय उत्कृष्ट आहे. की आम्ही स्टेजवर मेल्यासारखी झोपतो जेव्हा दुसरा माणूस बोलत असेल तेव्हा एक माणूस, ते फार मोठं चॅलेंज होतं आमच्यासाठी. पण ते सगळं हाताळताना आणि आलोकने इतकं सुरेख त्याचं आम्हाला हे केलं आहे, आम्हाला मोकळीक दिली, आम्हाला जशी भूमिका करावीशी वाटत होती तशीही दिली आणि वेळप्रसंगी गाईडही केलं की नाही ह्याच्यापेक्षा हे असं करून बघ. आणि माझी फार दिवसांची इच्छा होती की आम्ही 2 वर्षापूर्वी आलोक आणि मी एकत्र शूटिंग करत होतो त्यावेळेला मी त्याला सांगितलं होतं की तुमच्यासारख्या तरुण मुलांबरोबर काम करायची इच्छा आहे मला, कारण तरुण मुलांच्याबरोबर काम करणं हे फार आनंदाचा योग असतो. त्यांची एनर्जी वेगळी असते, त्यांची विचार करायची पद्धत वेगळी असते. आपण एका प्रकारच्या विचाराने एकाच प्रकारे अभिनय करत असतो तर त्याला छेद देणारं काहीतरी ते आपल्याला सुचवतात जे फार आवश्यक असतं आपल्याला काळाबरोबर राहण्यासाठी असं मला वाटतं. पण महायुद्धात तो मार्क्स वगैरे रशियाच्या बाजूने होता ना, म्हणून त्याला मान्यता द्यायला यांना मोकळं राज मिळालं. मला या डाव्यांचं काही कळतच नाही, त्यांच्या इतके अंतर्विरोध असतात की विचारची सोय नाही. काय म्हणतात त्यात काही अर्थ नाही, काय नाही. प्रस्थान उर्फ एक्झिट हेल इज अदर पीपल, नरक म्हणजे इतर लोक, ही जी सार्त्रची जी एक टॅगलाईन आहे, संकल्पना आहे, त्याच्या भोवतीचं हे नाटक आहे. तरीसुद्धा स्वातंत्र्य, एकटेपणा आणि एका वयानंतर जो पुरुषाला स्त्रीला त्यांच्या काय म्हणूया जीवनामध्ये एकटेपणा येतो, त्या एकटेपणाशी सामना कसा करायचा आणि ते करत असताना एक वेगळ्या पद्धतीनं सांगायचं तर हा मोठ्यांनी केलेला एक भातुकलीचा खेळ आहे, एवढंच मी याच्याविषयी म्हणू शकेन. बाकी मग मला असं वाटतं की याचं वेगळेपण हे इतर नाटकांपेक्षा निश्चितच वेगळेपण आहे, ते मी आता वेगळ्यापणे वेगळ्या पद्धतीनं सांगायची काही गरज नाही. आपण एका चाकुरीच्या पद्धतीची नाटकं पाहण्याची आपल्याला सवय आहे, ही एक वेगळी पायवाट शोधण्याचा, या एका वेगळ्या पायवाटेवरून जाण्याचा हा प्रयत्न आहे. तर ह्याच्यामध्ये जी काही राजकीय संदर्भ वगैरे येतात
त्याच्यातनं त्या पुरुषाची आणि त्या स्त्रीची काय कितपत काय पद्धतीची हे आहे, जडणघडण आहे, विचारधारा आहे वगैरे वगैरे, ह्याचा एक उल्लेख असं येत असतो. मुख्य म्हणजे मी सांगितलं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, हा एक मोठ्यांनी केलेला एक भातुकलीचा खेळ आहे. रोज त्यांचा एक खेळ असतो आणि ह्याच्यामध्ये एक डिजिटल कॅरेक्टर जे यमदूत आहे त्याच्याशी ते संवाद साधतात आणि आपला एकटेपणा त्याच्यातनं ते बाहेर काढतात, कॅथार्सिस होत असतो. आलोक राजवाडे दिग्दर्शित मकरंद साठे लेखक लिखित प्रस्थान उर्फ एक्झिट या नाटकात मी यमदूत या पात्राचं काम करतो. यमदूत हे पात्र बऱ्याच आपण मिथक गोष्टींमध्ये पाहिलेलं आहे, पण या नाटकात ते डिजिटलाइज्ड आहे. म्हणजे त्याच्याकडे एक ॲप आहे, तो प्रत्यक्ष स्टेजवर येत नाही, तो स्क्रीनवर येतो. त्याच्या दोन स्क्रीन्स आहेत, त्यासाठी एक वेगळं सॉफ्टवेअर आहे, तर तो स्क्रीनवर येतो आणि त्यात मी विंगेत बसतो आणि तिथून कॅमेरा आणि लाईव्ह प्रोजेक्शन होतं. आणि ह्याचं कारण असं आहे की तो त्याच्याकडे टेक्नॉलॉजी, तो त्याचं ॲप आहे ज्या ॲपवर कळतं की कोण मेलेलं आहे, कोणाला घेऊन जायचं आहे, कोणाला न्यायचं नाही आहे, कोणाला कोणाचं नोटिफिकेशन आलं आहे, म्हणून त्याचं ते ॲप आहे. आणि टेक्नॉलॉजीच्या विळख्यातच आपण आहोत, तर म्हणून यमदूत पण किंवा आपली डेथ ही पण एक टेक्नॉलॉजीमध्येच कुठेतरी अडकलेली आहे किंवा त्यावर डिपेंडंट आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी आणि आपलं जगणं हे कुठेतरी सायमल्टेनियस आहे, तसाच यमदूत पण कुठेतरी डिजिटलाइज झालेला आहे. आणि हे आहे, पण प्रॉब्लेम त्याच्यात हे होतो की टेक्नॉलॉजी सगळी परफेक्ट नसल्यामुळे यमदूताच्या आयुष्यातही प्रॉब्लेम्स तयार होतात. आणि ते प्रॉब्लेम्स नाटकात मकरंदसाठींनी खूप चांगल्या प्रकारे तयार केलेत. आणि आमचं यश म्हणून एक मित्र आहे जो ते सॉफ्टवेअर तयार करतो किंवा ऑपरेट करतो, आणि त्यातून ते यमदूत पात्र दिसतं.